नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं निलेश तर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण डाळिंबाचा तानकाळ हा समजावून घेणार आहोत प्रथम तुम्ही या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि शेजारीला असणाऱ्या बेल आयकोनं क्लिक करून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवण्याकरता त्या बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया डाळिंबाचा तानकाळ अतिशय महत्त्वाचा तानकाळात जोपर्यंत झाडे कार्यक्षम व हिरवीगार असतात म्हणजेच पानांची कारव कर्वग्रहणाची जी क्रिया चालू असते त्यावेळी फर्ट म्हणजे झिरो भाऊ चौतीस एक बॉटल अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रति दोनशे लिटर पाण्यातून फवारावं ही फवारणी तानकाळात दोन वेळा द्यावी त्यामुळे फळ देणारी काडीत पानावाटे अन्नद्रव्यांचा साठा साठतो त्याचा फायदा फुल निघण्याच्या वेळी होतो तानकाळात रासायनिक कीटनाशकांच्या फवारण्या आपण घेत नाहीत त्यावेळी मात्र खतांच्या फवारण्या अवश्य घ्याव्यात उदाहरणार्थ दोनशे लिटर साठी पाचशे ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक एक किलो गूळ अधिक एक किलो इयम दोनचे द्रावण यांचं मिसळ रात्रभर भिजावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी झाडावर पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारावं डाळिंबाचा बहर संपल्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबबागेकडे दुर्लक्ष करतात बहरानंतरचं नियोजन हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो बहर संपल्यानंतर तीन महिने बागेचं पोषण नियोजन बहर असल्यासारखंच करावं कारण त्यावेळी झाडाची अवस्था फार थाकल्यासारखी असते त्याला कर्भग्रहणाची नितांत गरज असते बहर संपल्यानंतर तीन महिन्यापर्यंत खत व पाणी बहरासारखेच द्यावं मग हळूहळू पाणी देण्याचं प्रमाण कमी करत जावं त्यानंतर त्याला झोपी घालावी म्हणजेच विश्रांती द्यावी तीन महिने नत्र कमी स्फुरद व पाला जास्त वापरावा तर मृगबहराला मृग बहराला अनेक वेळा अडचणी येत असतात पाण्याचा तुटवडा असतो तर शेतकरी मृग बहर मृग बहर घेतात पण उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडाला ताण शॉक नसल्यास मृग बहराचे नियोजन अवघड होतं त्याकरता मे महिन्याच्या अखेरपर्यंत जर डाळिंबाच्या झाडावर पंचवीस टक्के पाला ठेवला ठेवता आला तर अशा झाडावर पहिल्या पावसानंतर फुल निघण्याची शक्यता असते परंतु अशी अवस्था नसल्या झाडाला मोठा शॉक बसून फळ देणाऱ्या काड्या कोरड्या होतात एकदम मोठा पाऊस झाल्या झाडाची शाखी वाढ मोठ्या प्रमाणात होते याला झाड चिघरणे असंही म्हणतात प डाळिंबाचा ताण किती महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद